नम्रता वागळे, आपण पाहताय पुढारी न्यूज. वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. मोहनदास करमचंद गांधी या नावामध्ये खरं तर एक वेगळीच ताकद आहे. अनेकांनी हे नाव संपवण्याचा प्रयत्न केला, त्या नावाला बदनाम करायचा प्रयत्न केला, त्या नावाला वेगळं वलय द्यायचा प्रयत्न केला, पण दगडात उघवलेल्या एखाद्या रानफुलासारखं हे नाव या सगळ्यापासून वेगळं अलिप्त राहिलं. या नावाला जरी वाद स्पर्श करू शकले नसले तरी त्या नावाभोवती वादांचं कोंडाळ नेहमीच राहिलेलं आहे. आता ही एक नवीन वाद निघालाय आणि यावेळी निमित्त ठरलंय पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य. एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना गांधींबाबत पंतप्रधान मोदींनी एक वक्तव्य केलंय. त्यात ते असं म्हणतात की गांधींसारखं महान व्यक्तिमत्व आपण जगभर पोहोचवू शकलो नाही. 1982 साली गांधी हा चित्रपट आला आणि त्यानंतर गांधी जगाला कळले. आता याच वक्तव्यावरनं विरोधकांनी मोदींना टीकेचं धनी केलंय. गांधी कळण्यासाठी सिनेमा बघावा लागणे, एवढे गांधी लहान होते का? जर गांधी जगाला माहीत नसते तर जगभर त्यांच्याबद्दल माहितीपट, चित्रपट, ओपेरा असं का बनले असते? गांधी जगाला माहीत नसते तर मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला यांच्या वक्तव्यात, त्यांच्या लिखाणात गांधींचा उल्लेख कसा आला असता? पंतप्रधानांना नेमकं सुचवायचं आहे काय, यातनं नेमकं म्हणायचं काय आहे, हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ असतील, त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार हुसेन दलवाई आपल्यासोबत आहेत, आणि गांधी का मरत नाहीत या पुस्तकाचे लेखक आणि पुरोगामी विचारवंत चंद्रकांत वानखेडे हे सुद्धा आपल्यासोबत आहेत. मी सुरुवातीला जाईन अवधूत वाघ यांच्याकडे. अवधूत वाघजी, मी असं अजिबात म्हणणार नाही की मोदींनी वक्तव्य केलंय ते योग्य आहे, चुकीचं आहे, काय त्यांना नेमकं म्हणायचं आहे काय हे भाजप नेत्यांना कळलंय का? हो, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे वक्तव्य केलं ते भाजपच्या नेत्यांना, भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्य लोकांना कळलेलं आहे. परंतु ज्यांना गांधीजी कळलेच नाहीत त्यांना ते वक्तव्य कळलेलं आहे. थोडस विस्तृत सांगा, या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, त्यांना म्हणायचं काय? महात्मा गांधींची भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिका हा एक प्रश्न असूच शकत नाही. महात्मा गांधी हे कालही महात्मा होते, आजही महात्मा आहेत, उद्याही महात्मा राहतील. परंतु अशा थोर महात्म्याचं चरित्र, अशा थोर महात्म्याचे विचार हे फक्त एका ठराविक कुटुंबासाठी मर्यादित न ठेवता संपूर्ण जगामध्ये पोहोचवावे याचा प्रयत्न सर्वांनी करायला हवा. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण देवता समान मानतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती तर लोक होती, परंतु ज्यावेळी बमो पुरंदरांनी राजा शिवछत्रपती हे पुस्तक प्रसिद्ध केलं त्यावेळी एकदम डिटेल्ड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सर्वसामान्य अगदी मराठी भाषिकांना पण कळायला आले. याचा अर्थ असा होतो का की छत्रपती शिवाजी महाराज महान नव्हते? नक्कीच होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व हे एवढं मोठं होतं की ते एका चरित्रातून आल्यानंतर लोकांना कळलं. शेवटी एखादं जे ज्ञान असतं ते ज्ञान सुद्धा चॅनलाइज व्हावं लागतं, ते सुद्धा लोकांपर्यंत वेगवेगळ्या मीडियातून, मग तो लेख असो, चरित्र असो, चित्रपट असो, मीडिया असो, यातनं लोकांपर्यंत पोहोचवावं लागतं. मला असं वाटतं हॉलिवूड मध्ये निर्माण झालेला गांधी या चित्रपटाने एक ऐतिहासिक काम केलेलं आहे. भारतापुरते मर्यादित असलेले महात्मा गांधी त्यांनी जगभरामध्ये पोहोचवलं आणि त्याचा इम्पॅक्ट 1980 नंतर गेल्या 40-45 वर्षात जगावर नक्कीच पोहोचलाय. बर, मग मला सांगा की अमेरिकेमध्ये 1953 साली गांधींबाबत माहितीपट कसा बनतो? जर गांधी फारसे जगाला माहिती नसतील तर त्यांच्याबद्दल माहितीपट बनवावं असं का वाटतं अमेरिकेतल्या लोकांना? 1980 मध्ये गांधींबाबत सत्याग्रह नावाचा एक ओपेरा थिएटर, ओपेरा हा प्रकार आपल्या सगळ्यांना माहिती असेल, ओपेरा बनलेला आहे सत्याग्रह नावाचा, अमेरिकन संगीतकाराने तो कंपोज केलेला आहे. हे सगळं आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी आहेतच की मार्टिन ल्युथर किंग त्यांच्या लेखनात गांधी आहेत, नेल्सन मंडेलांच्या भाषणात गांधी आहेत, आईन्स्टाईन सारख्या लोकांनी गांधींचं उल्लेख केलेला आहे. मग गांधी जगाला माहिती नव्हते असं कसं म्हणायचं आपण? अहो, सुख करता दुःख करता हे गणपतीच्या आरतीच्या आधी अनेक आरत्या आलेले आहेत, म्हणून काय सुख करता दुःख करता येऊ नये का? त्याच्या आधी आम्ही असं थोडंच म्हटलं की गांधीजी माहीत नव्हते किंवा गांधीजी थोर नव्हते असं मुळीच म्हटलं नाही, अधिक कळले असं म्हटलंय. आणि त्यात चुकीचं काय आहे? जर सुख करता दुःख करताच्या आधी जर अनेक आरत्या आल्या म्हणून दुसऱ्या आरत्या करायच्या नाहीत का? सुख करता दुःख करता ही नंतर आली आणि ती आल्यानंतर सुद्धा ती प्रचलित आणि फेमस झालेली आहे. राजा शिवछत्रपती हा ग्रंथ यायच्या आधी काय छत्रपती शिवाजी महाराजांवर लेख लिहून आले नव्हते का? पुस्तकं आली नव्हती का? परंतु निसंशयपणे राजा शिवछत्रपती हे बमो पुरंदरांचं पुस्तक आल्यानंतर
छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं आणि विस्तृत चरित्र हे संपूर्ण भारतभर पसरलं हे खरंच आहे. त्याच्यामध्ये वाद कसला घालायचा? आणि तुम्हाला दुसरे काही उद्योग नाही येत का की एक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या त्यांच्या जवळजवळ 12-15 मुलाखतीमध्ये देशासमोरचे अनेक मुद्दे मांडले आणि मुद्दा नसलेला एखादी गोष्ट घेऊन त्याच्यावर मला वाटतं चर्वण करायचं हे काही योग्य नाही. अनेक गोष्टी आहेत. महात्मा गांधींच्या प्रत्येक जयंतीच्या आणि पुण्यतिथीच्या दिवशी नरेंद्र मोदीजींनी त्यांना आदरांजली वाहिलेली आहे. एवढंच नव्हे तर महात्मा गांधीजींचं आणखीन मोठेपणा करण्यासाठी, त्यांचा आणखीन त्याला सन्मान देण्यासाठी मला वाटतं नरेंद्र मोदीजींनी जे केलं ते 60 वर्षात काँग्रेसने केलेलं नाहीये. काँग्रेसने गांधीजींना फक्त नोटेवर चिटकवून टाकलं बाकी आणि त्या नोटा आपल्या पोटाशी धरून ठेवल्या. कसं आहे, तुम्ही म्हणताय की हा मुद्दा कसा होत नाही, मुद्दा कसा होत नाही, तो मुद्दा कसा होतो हे मी तुम्हाला सांगते. गांधीजी, महात्मा गांधीजी हे अनेकांचं श्रद्धास्थान आहे, त्यांच्या विचारावर चालणारी अनेक लोक आहेत. आज पंतप्रधानांनी एक वक्तव्य केलं असेल आणि त्यावरून जर प्रश्न विचारले जात असतील, प्रश्नचिन्ह उभं राहत असेल, तर तो नक्कीच विचार होतो. कारण ज्यांना महापुरुष मानलं गेलेलं आहे त्यांच्याबद्दल जर असं एखादं कदाचित वाद निर्माण होऊ शकेल असं वक्तव्य जर होत असेल तर हा नक्की मुद्दा होतो. आणि हा जर मुद्दा होत नसेल तर आज भाजपने आंबेडकरांबाबत कशाला राज्यभर आंदोलन छेडलंय? ओ, महात्मा गांधींचा फोटो पंतप्रधानांनी फाडला नाही, आंबेडकरांचा फोटो जितेंद्र आव्हाडांनी फाडलाय, कुठे तुलना करताय तुम्ही? अहो, मी तुलना करत नाही, मी सांगते एखादा आक्षेपार्ह वक्तव्य, एखाद्याला आक्षेप वाटत असेल असं वक्तव्य आणि फोटो फाडणे, ह्या दोन वेगळ्या गोष्टी कशा असू शकतात? त्या इंडिया आघाडीच्या एका घटक नेत्याने जर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला, मी ते बरोबर आहे असं अजिबात म्हणत नाही. बाबासाहेबांचा फोटो फाडणे हे बरोबर आहे असं अजिबात म्हणत नाही. मी फक्त म्हणते की एखाद्याला आक्षेप वाटेल असं वक्तव्य आणि फोटो फाडणे, या दोन्ही गोष्टी आक्षेपार्ह असू शकतात. त्याच्यामुळे एखाद्याने आक्षेप घेतला तर तो मुद्दा नक्की असू शकतो. मला आक्षेपार्ह काय ते दाखवा ना, कळू देत तुमचा आक्षेप काय ते कळू देत. नरेंद्र मोदीजी कधीच म्हणाले नाही की महात्मा गांधी मोठे नव्हते, महात्मा गांधी थोर नव्हते, महात्मा गांधींचा विचार आणखीन प्रचार आणि प्रसार त्याआधी झाला नव्हता. ते एवढंच म्हणाले की अशा प्रकारचे चित्रपट आल्यानंतर महात्मा गांधी अधिक लोकांना कळले. याच्यामध्ये चुकीचं काय? याच्या नंतरही एखादा चित्रपट येईल. पंतप्रधानांचं हे वाक्य आहे, ती मुलाखत मी बघितली, राम मंदिराबाबत त्यांना प्रश्न विचारला होता आणि त्यावरून हा मुद्दा गांधींवरती आलेला आहे हेही मी तुम्हाला सांगते. आणि त्यावेळेला पंतप्रधान असं म्हणाले की आम्ही महात्मा गांधी हे इतकं महान व्यक्तिमत्व, पण आम्ही ते जगापर्यंत पोहोचवू शकलो नाही, हे त्यांचं वक्तव्य. मी हुसेन दलवाईंकडे जातो. हुसेन दलवाई, चुकीचं आहे का? बरोबर, आपण आता त्याचसाठी चर्चा करतोय ना हे ठरवायला. चूक आहे की बरोबर आहे की गांधी चित्रपट येण्याआधी महात्मा गांधी व्यक्तिमत्व जगापर्यंत पोहोचलं नव्हतं का? आपण विचारलं ना, इतरही आपल्या पॅनलवरती लोक आहेत, आपण त्यांचंही मत ऐकून घेऊ. गांधीजींच्या चरित्रावर प्रत्येकाने लेख लिहिले पाहिजेत, पुस्तकं लिहिली पाहिजेत, गांधीजींचे सत्याचे प्रयोग प्रत्येकाने आचरणात आणले पाहिजेत आणि गांधीजींच्या विचाराने राज्य चाललं पाहिजे. ठीक आहे, हुसेन दलवाईजी बोला. असं अवधूत वाघांना गांधीजी नेमके काय कळलेले नाहीत. त्यांनी आता ती पुस्तकं गांधींवर लिहिली पाहिजेत असं म्हणतात. त्यांना हे माहिती आहे का की जगामध्ये 160 देश असे आहेत की तिथे गांधींचे पुतळे आहेत, गांधींच्या नावाने रस्ते आहेत, गांधींच्या नावाने अनेक गोष्टीला नावं दिली गेलेली आहेत. इतकंच नव्हे, गांधींच्या पुस्तकांचं, गांधींचं चरित्र आणि गांधींवर झालेली पुस्तकं असंख्य भाषेत आहेत. आता ते RSS शाखेवर गांधींच्या बद्दल प्रचंड राग आहे, द्वेष आहे. गांधींना ज्यांनी मारलं त्याच्याबद्दलचं कौतुक ज्यांना आहे ते त्याच्यातूनच हे आजचे प्रधानमंत्री बनलेले आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. माझा त्यांच्यावर राग नाही. माझं म्हणणं असं की ते शाखेवर जे शिकले आणि नंतर त्याचा प्रचार केला तेच त्यांच्या तोंडून रोज येतं. कधीतरी महिलांचे दागिने कुणाला ते देणार म्हणतात, तुमची एक म्हैस देणार म्हणतात, असलं सगळं रोज काहीतरी बोलत राहतात. हे इलेक्शन जर बराच काळ चाललं असतं ना तर रोज अशा रीतीने ते काहीतरी बोलत राहिले असते. ह्याला फार महत्त्व देण्याचं कारण नाही. गांधीजी, गांधींच्यावर चित्रपट आलं म्हणून गांधीजी लोकांना कळले हे अतिशय चुकीचं आहे, हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. असं आहे, मार्टिन लुथर किंगने गांधीजींच्या नावाने प्रचंड मोठे मोर्चे बिरोगे काढले होते आणि इथल्या नेग्रोंची मुक्ती ही गांधींच्या विचाराने होईल
हे लक्षात त्यांनी घेतलं आणि गांधींचा आयुष्यवाद मंडेलांनीही स्वीकारला. बाहेर आल्यानंतर ते सातत्यानं त्यांच्याबद्दल बोलत होते. आईन्स्टाईननी तर अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल सांगितलेल्या आहेत. आता ह्या मोदींना हे सगळं माहिती नसणार याच्यात मला काय आश्चर्य वाटत नाही, कारण त्यांचं शिक्षणही कमी झालेलं आहे, वाचनही कमी आहे, त्यांना काही माहिती नाही. आणि वाघांना वाटतं गांधींवर पुस्तकं लिहिलेली गेली, मला तर हसूच येतं. म्हणजे हुसेन दलवाईजी, पंतप्रधान मोदींचं ते वक्तव्य मी ऐकलं, त्यांनी कुठेही गांधी लहान आहेत किंवा ते कुठेही त्यांच्याबद्दल अपशब्द वापरलेले नाहीयेत. महात्मा गांधी हे महान आहेत हेच त्यांचं कायम त्यामधलं वाक्य राहिलेलं आहे. त्यांचं म्हणणं एवढं आहे की गांधी चित्रपट येण्याआधी आपण गांधी म्हणावे तेवढे जगापर्यंत पोहोचवू शकलो नाही, हे त्यांचं वक्तव्य आहे, हे त्यांचं म्हणण्याचं सार आहे जे ते बोलले ते. आता माझा एक प्रश्न आहे, आपल्याकडच्या पाठ्यपुस्तकात तुम्हालाही आठवत असेल, आपल्याकडे आपण जगाचा इतिहास ज्यावेळेला शिकतो त्यामध्ये मार्टिन ल्युथर किंग यांच्याबद्दल धडा आहे, नेल्सन मंडेलांबद्दल धडा आहे, जगभरातल्या इतर अनेक विचारवंतांबाबत धडा आहे. अमेरिका किंवा युरोप या देशांच्या शाळेतले इतिहासामध्ये महात्मा गांधी शिकवले गेले होते का हो, हा प्रश्न कधी आपल्याला पडला किंवा आपण त्याबाबत कधी आग्रह धरला का? हुसेन दलवाईजी, कदाचित या दृष्टीने पंतप्रधानांना म्हणायचं असावं. गांधीजी आहेत पाठ्यपुस्तकामध्ये, पाठ्य अगदी तुम्ही अमेरिकेतल्या लहान मुलाला गांधीजी कोण असं विचारलं तर ते बरोबर सांगतात गांधीजी कोण, त्यांना माहिती आहे आणि हे शाळेत शिकवल्यामुळेच माहिती आहे ना. गांधीजी काय इतके मर्यादित नाही आहेत. गांधीजींचा ब्रिटिशांच्या विरोधातला लढा हा कोणी व्यक्तीचा लढा नव्हता, एक ह्युमॅनिटीचा लढा होता, लिबरेशनचा लढा होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. गांधीजी ही एका याच्यापुरते, देशापुरते किंवा एका प्रांतापुरते, एका खंडापुरते मर्यादितच नाहीत. ते खऱ्या अर्थानं जगातले एक खऱ्या अर्थानं माणुसकीला माणुसकी देणारे असे नेते होऊन गेले, ज्यांनी रोज दर तासाला कपडे बदलले नाहीत, ज्यांनी छान छोकीपणा काय केला नाही, ट्रेनमध्ये प्रवास केलेला आहे, आश्रमात राहिलेले आहेत, तो आश्रमसुद्धा किती साधे होते, हे आपण सगळं लक्षात घेतलं पाहिजे. आणि मला असं वाटतं ते त्यांच्याबद्दल, मी अवधूतांच्याबद्दलही काय बोलणार नाही आणि प्रधानमंत्र्यांच्याबद्दलही काय बोलणार नाही, कारण ते कुचक्या मनाचे, मनोवृत्तीचे, RSS ह्याच्यामध्ये त्यांना शिकवलेलं. अजूनही मॅडम त्या गांधींचे पुतळे फोटो लावून त्याला गोळी मारणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल आपण काय बोलावं, त्यांच्याकडून कसली अपेक्षा आपण करावी, मला काय कळत नाही. मी फक्त तीनच मुद्दे मांडित की राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधल्या शाखेमध्ये जे प्रातस्मरण होतं त्यामध्ये महात्मा गांधींचं नाव आहे, त्यामुळे हुसेन दलवाईंना शाखेमध्ये काय शिकवतात हे माहीत नाही. हुसेन दलवाई माझ्या बरोबर घाटकोपरच्या प्रातः शाखेमध्ये या, तुम्हाला कळेल. मुद्दा नंबर दोन, काँग्रेसला गांधींच्या विचारांची काही घेणं देणं नाहीये. आडनाव काय सावरकरांनी सांगितलेलं आहे, आडनाव काँग्रेसला काहीतरी बोलता. मुद्दा RSS शाखेवर गोळवळकर सांगितला जातो, ज्यांनी मनुस्मृतीचं गुणगान केलेलं आहे, ज्यांनी या देशाच्या संविधानाला विरोध केलेला आहे, तुम्ही काय सांगता त्या RSS च्या तो संपूर्ण धुवून निघेल. आता दोन मुद्दे झाले, आता तिसरा मुद्दा माझा असा आहे की महात्मा गांधीच्या दुर्दैवी हत्येनंतर गांधींच्या अनुयायांनी महाराष्ट्रामध्येच नव्हे अख्ख्या भारतामध्ये जे थैमान घातलं, अनेक ब्राह्मणांची घरं जाळली, आणि एवढंच नव्हे तर स्वातंत्र्य लढ्यातील एक महान सेनानी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या धाकट्या भावाला दगडानी ठेचून मारलं, तो गांधीवाद हे जोपासतात आहेत. गांधींची फक्त नावं वापरायची परंतु गांधींचे विचार कुठे करायचे नाहीत. तुम्ही मला जर हुसेन दलवाई तुम्ही जर गांधीवादी असाल तर त्या गोष्टीचा तुम्ही निषेध करा. ठीक आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भावाला दगडाने ठेचून पुण्याला मारलं ते पण तुमच्या लोकांनी,
ज्यांना गांधी कळला नव्हता, जे फक्त गांधींचा मुद्दा लक्षात आला. मी वानखेडे सरांकडे जाईल. वानखेडे सर, तुम्ही लिहिलेल्या पुस्तकाचं शीर्षकच खूप सूचक आहे. आत्ता हा जो काय वाद चाललाय, तुम्ही पंतप्रधान मोदींचं ते वक्तव्य ऐकलंय का, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या वक्तव्यात काही आक्षेपार्ह, म्हणजे असं जर म्हणाले असतील पंतप्रधान की 80 चित्रपट येण्यापूर्वी गांधी फारसे माहीत नव्हते जगाला, असं म्हणण्यामध्ये काही आक्षेप आहे का, जर त्या पंतप्रधान त्या गांधींची महानता कुठेही त्याला बोट लावत नाही आहेत? नंबर 2. नंबर 3, हा निवडणुकीचा प्रचारामध्ये काढलेला एक खुसपट आहे का, काय वाटतं? नाही, अवधूतवाद जे बोलले त्याच्यामध्ये एक सत्य आहे की गांधी यांनी प्रातस्मरणात घेतला आहे. कारण हा अनुभव असा आहे की मी आणीबाणीमध्ये 1 तुरुंगात होतो आणि तिथे सगळे आरएसएसची बरीच मंडळी होती, त्यांच्यासोबत राहिलो आहे. त्यामुळे त्या प्रार्थनेमध्ये प्रातस्मरण गांधीचं आहे हे सत्य आहे, बिलकुल सत्य आहे. पण हेही सत्य आहे की गांधीचं नाव प्रातर्विधीसारखं प्रातस्मरणात घेतल्यानंतर दिवसभर गांधीची छिनाली करणं हा यांचा धंदा आहे. म्हणजे उघडपणे प्रातस्मरणात नाव घ्यायचं आणि कुजबुज मोहीम अंतर्गत गांधीची छिनाली करणं हे तर काही लपलेलं नाही. कारण गांधीबद्दल यांना पोटशू आहे. कारण आपण नेहमी असं म्हणतो की मजबुरी का नाम महात्मा गांधी, पण दुर्दैव असं आहे की मजबुरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अशी आहे की त्यांना गांधीचं नाव नको असताना ते मजबुरीने घ्यावं लागतं. या देशाच्या पंतप्रधानाला गांधी नको असताना सुद्धा त्याच्यासमोर नतमस्तक व्हावं लागतं. कारण जगामध्ये गांधीच्या संदर्भातच प्रश्न विचारला जातो. हा गांधीचा राग, द्वेष, घृणा ही सगळी आहे. त्यामुळे ते प्रातस्मरणात घेतात हे सत्य असेल, तर त्यांची छिनाली सुद्धा सत्य आहे हे मी वर्षभराच्या अनुभवानंतर सांगतो. त्याच्यासाठी शाखेत जायची गरज नव्हती, कारण जवळजवळ 200-250 संघाच्या कार्यकर्त्यांसोबत माझा निवास होता वर्षभर. त्यामुळे अर्ध सत्य बोलणं हा यांचा एक धंदा आहे. दुसरं असं की गांधीच्या नावावरची घृणा, द्वेष आणि तिरस्कार का आहे? कारण असं आहे की यांना जे स्वातंत्र्य पाहिजे होतं ते 16 स्वातंत्र्य यांना अपेक्षित होतं. कारण जोपर्यंत लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वामध्ये स्वातंत्र्याचा लढा चालला होता, लोकमान्य टिळकांचा आग्रह आधी राजकीय स्वातंत्र्य, सामाजिक स्वातंत्र्याबद्दल बोलायचं नाही इतकी त्यावेळेस दहशत होती. म्हणजे श्रीधर विठ्ठल दाते हा टिळक अनुयायी गोखले जेव्हा सामाजिक परिषद घेतात तेव्हा त्यांना धमकी अशी देतात की राजकीय काँग्रेसच्या राजकीय व्यासपीठावर जर तुम्ही सामाजिक प्रश्नाचा विटा आणत असाल आणि हे व्यासपीठ विटाळणार असेल तर आम्ही ते संपूर्ण व्यासपीठ जाऊन टाकू. आता सामाजिक प्रश्नाची चर्चा करण्याचा सुद्धा ज्यांना विटा होतो त्यांना गांधींनी हे संपूर्ण स्वातंत्र्य बाटवलेलं आहे अशी समजूत होते. म्हणून 1920 स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये टिळकांच्या सोबत असलेले हे सगळे, नंतर 1925 गांधी आल्यानंतर हा स्वातंत्र्य बाटवतो आहे, 16 स्वातंत्र्य बाटवतो आहे. म्हणून 1925 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होते आणि त्यानंतर मात्र हे स्वातंत्र्य लढ्याच्या म्हणजे अतून बाहेर होतात. एवढंच नाही तर स्वातंत्र्य लढ्याला विरोध करण्यासाठी सक्रिय होतात, हे वास्तविकता आहे. आता या सगळ्या याच्यामध्ये पंतप्रधान म्हणजे साध्वीला नथुरामची तारीफ केल्यानंतर तिला खासदारकीचं तिकीट मिळते हे आपल्याला माहीत नाही. म्हणजे ते असं म्हणतात की गांधीच्या संदर्भात म्हणजे साध्वी असं बोलल्यानंतर तिला शिक्षा मिळेल. शिक्षा काय मिळते? तर तिला खासदारकीची तिकीट मिळते आणि ती निवडून येते. माझा सर यामध्ये प्रश्न असा आहे की संघ आणि त्यांचा गांधी प्रेम हा एक चर्चेचा खूप मोठा वेगळा विषय होऊ शकतो. पंतप्रधानांचं हे जे वक्तव्य आहे की 80 पूर्वी गांधी जगाला फारसे माहिती नव्हते, याच्याशी तुम्ही सहमत आहात का? आता पंतप्रधान अवतारी माणसाबद्दल मी काय बोलू हो, कारण आता अवतारी एक वेळा म्हटल्यानंतर या मर्त्य मानवाने काय बोलायचं त्यांच्या संदर्भात, ते काय बोलतात, कसे बोलतात, कधी बोलतात, किती बोलतात. म्हणजे एखाद्याला डायरिया झाल्यानंतर जी हगवण लागते तसं त्यांच्या बोलण्याला एक हगवण लागते, त्याचं मी काय बोलू. पंतप्रधान आहेत म्हणून फार वाईट शब्द वापरता येत नाही, कारण रिवाज नाही आहे तसा. त्यामुळे त्यांना हेच करायचं होतं की
काँग्रेसने गांधीला जगात पोहोचवलं नाही असंच काहीतरी त्यांना म्हणायचं. खूप मोठा मुद्दा तुम्ही मांडलात की याच्यामध्ये गांधी मोठे की गांधी लहान, या मुद्द्यापेक्षा काँग्रेसने गांधींना जगात पोहोचवलं नाही हे कुठेतरी पंतप्रधान सुचवत आहेत का? अवधूत वाघजी, तुमचं उत्तर यावर. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जो वापरलेला आहे तो आम्ही म्हणून आहे, याच्यामध्ये आम्ही म्हणजे तुम्ही आणि आम्ही असे दोघेही इन्क्लूड आहे. 14 पासून 24 पर्यंत जर 10 वर्षामध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजी या देशाचे पंतप्रधान असतील आणि भारतीय जनता पक्षाने सरकार असेल तर तो कालखंड सुद्धा यामध्ये पकडला पाहिजे. आपण सगळेजण कुठेतरी कमी पडलो आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सर्वांनी याच्या पुढे कमीत कमी महात्मा गांधीजींच्या बाबतीमध्ये आपले सर्व मतभेद बाजूला ठेवून एक अतिशय मोठा ब्रँड म्हणून महात्मा गांधीजींच्या अहिंसेचं, सत्याग्रहाचं, त्यांच्या सत्याच्या प्रयोगांचं, त्यांनी वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत राजकारणामध्ये, त्या सर्वांचं मला वाटतं आपण प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. यामध्ये आपण कुठे कमी नाही पडलो पाहिजे. प्रत्येकाकडे स्वतःकडे काहीतरी असतं. कोणतरी व्हॉट्सअप मेसेज टाकेल, कोण फेसबुकवर जाईल, कोण ट्विटरवर जाईल, कोण लेख लिहिल, कोण चित्रपट काढेल, कोण नाटक काढेल. मला वाटतं प्रत्येक गोष्टीतून, प्रत्येक मीडियातून 10 जण वाढतील, 50 जण वाढतील, 100 जण वाढतील आणि हळूहळू हा संपूर्ण जग गांधी. मुद्दा लक्षात आला. आई एम सॉरी, मला तुम्हाला इंटरप्ट करावं लागेल, वेळ कमी आहे आपल्याकडे. हुसेन दलवाईंची मी कमेंट घेते. दलवाईजी अगदी थोडक्यात, माझ्याकडे शेवटचे 30 सेकंड आहेत. मला नाही, माझं म्हणणं मी एक तर अवधूतांना एक गोष्ट सांगेन की गांधीजींच्या खुनानंतर जिथं दंगली घडल्या त्याच्याबद्दल आम्हाला दुःख आहे. असं कधीच कुणाच्या बद्दल होऊ नये, पण रोज तुम्ही लोकांना मारताय त्याच्याबद्दलही जरा दुःख व्यक्त करा एक. आणि दुसरं, तुम्हाला माहिती आहे का, दुर्गाबाई भागवतांनी पण लिहिलेलं आहे की गांधींच्या खुनानंतर लोकांनी पुण्यामध्ये पेढे वाटले, लोकांना प्रचंड आनंद झाला आणि गोडसे 8 दिवस पुण्यामध्ये होते, त्यांना मेजवान्या दिल्या जात होत्या. शेवटी त्यांना सोडण्यासाठी दिल्लीला जाताना गाडीवर सोडण्यासाठी असंख्य लोक गेले होते. याचं जरा तुम्ही दुःख व्यक्त करा. सेलिब्रेशन दोन्ही बाजूने झालेलं होतं आणि त्या दोन्ही गोष्टींचं समर्थन अजिबात होऊ शकत नाही. अगदी शेवटची 15 सेकंद, वानखेडे सर, वाइंड अप कमेंट. गांधीजी जगापर्यंत पोहोचवायचे. नाही नाही, ते जगापर्यंत पोहोचलेले आहेत आणि किमान भाजपनी तरी किमान गांधीला पोहोचवायचा प्रयत्न करू नये, कारण ते विकृत स्वरूपामध्ये गांधी पोहोचवतात. कारण अनेक लिखाणामध्ये गांधीच्या संदर्भातली त्यांची भाषा, लिखाण सगळं विकृत आहे. कारण त्यांना गांधीला विकृत स्वरूपामध्ये पोहोचवायचं आहे, त्यामुळे कृपा करून गांधी विकृत होणार नाही आहे. त्यामुळे हे जे आहे ना, म्हणजे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगवेगळे असतात, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपबद्दल हे नेहमी लक्षात येतं. गांधी मोठा आहे, तो तुमच्या मोठा करण्याने, कारण कोणाला मोठा केल्याने, कोणाचा प्रोपोगंडा केल्याने तो मोठा होतो असं मला माहीत नाही. म्हणजे विश्वगुरू होता येतं प्रोपोगंडा करून, पण महात्मा गांधी नाही होत आहेत. मला स्वतःला असं वाटतं की हा उमाळा जो आहे हा परत भाजपच्या सध्याच्या मजबुरीतून आलेला उमाळा आहे. हा उमाळा काही खरा नाही, हा पुतना मावशीचा पाना आहे असं मला वाटतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत जी आहे ती इंटरनेटवर उपलब्ध आहे, खासगी वाहिनीची असल्यामुळे आम्ही या ठिकाणी ती दाखवू शकत नाही, मात्र ती प्रत्येकाने ऐका. चर्चा केली जाते, टीका केली जाते, ती योग्य आहे का, अयोग्य आहे का, हे ते वक्तव्य ऐकल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला जाणवेल. एक गोष्ट नक्की आहे की निवडणुकांचा काळ आहे, त्यामुळे यामध्ये राजकारण नाही असं आपण म्हणू शकत नाही, पण म्हणून त्याचं एवढं राजकारण करावं का हाही प्रश्न आहे. आपल्याला अवधूत वाघ, हुसेन दलवाई सर, वानखेडे सर सगळ्यांनी वेळ दिला चर्चेसाठी, त्या तिघांचेही आभार. चर्चेचा आजचा धुरळा इथेच शमलेला आहे. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.